महोत्सव दिनाच्या वेळी झालेल्या दगडफेक आणि चाकू हल्ल्याच्या घटनांनी अशांत बनलेल्या शहरात गोंधळ माजविण्याचा प्रकार सुरूच आहे. शनिवारी रात्री खडक गल्ली येथील घरांवर दगड आणि बाटल्यांचा मारा करण्यात आला आहे. काही समाजकंटकांनी केलेल्या या प्रकारामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात अशांततेचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी वेगवेगळ्या घटनांत 3 जणांचा मृत्यू झाला. मजगाव जवळ रेल्वे खाली अनोळखी युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. शहापूर व काकती जवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या 2 अनोळखींचा मृत्यू झाला. अतिवेगात चालवत असलेल्या कारगाडीचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात 2 मेडिकल कॉलेजचे मित्र मैत्रिणी घटनास्थळीच ठार झाले, तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंकारटी गावाजवळ ही घटना घडली आहे. पैशांच्या देवघेवीतून राहुल गोवर्धन सुरवसे वय 28 याचा खून झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी अनिकेत अरुण चव्हाण वय 30 याला शहापूर पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली आहे. फोंडा पोलीस स्थानकात 2 अनैसर्गिक मृत्यूंची नोंद करण्यात आली. ढवळी फोंडा येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. अशोक विष्णू सावंत वय 47 असे त्याचे नाव आहे. अन्य एका घटनेत कोपरवाडा कुर्टी येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. किशोर गुरुदास गावडे वय 33 असे त्याचे नाव आहे. मुंबई गोवा हायवेवर खारेपाटण टाकेवाडी येथे एका अवजड वळणावर विरार येथून सुटलेली व आचरा मालवण येथे जाणारी रामेश्वर ट्रॅव्हल्स बस शनिवारी पहाटे 5:30 सुमारास उलटून 12 प्रवासी जखमी झाले. बिहार मधील बेगुसराय मध्ये चेंगराचेंगरीत 3 भाविकांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. शनिवारी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त सीमारिया घाटावर गंगा स्नानावेळी ही दुर्घटना झाली. आता एका टच वर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.